21 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी यवतमाळमध्ये मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी या सायकल रॅलीत सहभागी झाले होते. यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे आणि याकरिता जिल्हा प्रशासन कामाला लागलंय. निवडणूक मतदानाची तयारी करत असताना मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे ही सुद्धा जबाबदारी प्रशासनावर आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी यवतमाळ शहरात सायकल रॅली काढत मतदारांना मतदानाचं महत्व पटवून दिलंय आणि विधानसभा निवडणुकीत 100% मतदारांनी सहभाग नोंदवून लोकशाही अधिक बळकट करायला हातभार लावावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय. 21 ऑक्टोबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आहेत आणि या निवडणुकींमध्ये आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील सर्व मतदारांनी 100% भाग घ्यायला पाहिजे याकरता मतदारांमध्ये जाणीव आणि जागृती करण्याकरता आजची ही सायकल रॅली काढण्यात येते आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका या लोकशाहीचा प्राण आहेत आणि मतदान करणे हे फक्त आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे एवढेच नसून आपल्याला संविधानाने दिलेला एक मूलभूत अधिकार देखील आहे. त्यामुळे माझे या निमित्ताने सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी कुठल्याही प्रलोभनाला किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपले अमूल्य असे व्होट येत्या 21 तारखेला उचित कॅन्डिडेटला द्यावे. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी MKN चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त MKN प्रतिबिंब वास्तवतेचं.